परंतु आता एवढा मोठा क्रांतिकारक दिवस मात्र ज्यावेळेस तुम्ही आनंदात होते उत्साहात होते आणि सगळ्यांनी जल्लोष करावा शहरासहित असा दिवस होता त्यावेळेस काही मंडळी या शहरात दंगल कशी होईल याची प्रयत्न करीत होती. तू पुरस्कार प्रयत्न चाललेला होता, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न चाललेला होता. आपल्या सगळ्यांना लक्ष देत नाही का काय चाललंय कशा करताय हे. कोणी काही गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा जरूर झाली पाहिजे, कडक शिक्षा झाली पाहिजे, पुन्हा वासना नाही झाली पाहिजे गुन्हा करायची, इतका कडक शिक्षा झाली पाहिजे. परंतु त्याचं भांडवल करायचं, ती संधी म्हणून पाहायची आणि अशा पद्धतीनं मोर्चे ते तयार करायचे आणि त्याच्यातून संपूर्ण शहराचं वातावरण, तालुक्याचं वातावरण बिघडून टाकायचं, बाजारपेठेचं वातावरण बिघडून टाकायचं. हे हेतू पुरस्सर संगमनेरचं पाहत नाही म्हणून काही मंडळी करती हे लक्षात ठेवा. सकाळी सकाळी जाता जाता दिल्ली नाक्याला दुकान फोडलं एक, परत येताना समनापूरला मारहाण झाली गरीब माणसाला, काही संबंध नसणाऱ्यांना. हेतू काय? पेटावा कोणीतरी आणि दंगल घडून आणावा. खूप मी अभिनंदन करील त्या सगळ्या मोर्चामध्ये असणाऱ्यांचं, का त्यांची हेतू तसा त्यांनी जपलं, काही काही त्या मोर्चात काही झालं नाही. परंतु मोर्चामध्ये काही असे सोडलेले होते की तुमची जबाबदारी ही दंगल घडवायची, त्याच्याकरता जे पाहिजे ते करा असे असे म्हणणारे, याच्याकरता सांगितलेलं सूचना दिलेले सुद्धा काही होते. भाषण सुद्धा काय वाईट भाषण केलं ते जावई म्हणे संगमनेर तालुक्याचा, काय भाषण केलं हे बघा. तुम्ही आपल्या पोरांना तुम्हाला सगळ्यांना समजून घ्यावं लागेल. असे तसे आखड आवडत नाही संगमनेरवाले, असे तसे त्यांच्या मोडायचा प्रयत्न केला मोडत नाही, उलटे उभारी घेतात, चला आता वेगळ्या पद्धतीने मोडू असं विचार करणारे लोक आहेत. तुमचे संसार मोडायला निघालेत, ते जपण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे. आणि त्याच्याकरता सोपा उपाय, इलेक्शन मध्ये नाही जमत आपल्याला, विकासाच्या कामाना विकासचे काम आपल्याला करायचेच नाही. आपण सगळं कसं व्यवस्थित चालवलंय मग कसं इलेक्शन करतील, कसे मत वाढायचे? सोपा उपाय, सगळ्यात राजकारण सोपं, जातीचं सगळ्यात राजकारण सोपं, धर्माचं धर्माला आपूची गोळी बनतात. आपण विचार केला पाहिजे, आपूची गोळी आपल्याला तर बसली नाही ना, विचार केला पाहिजे. तेव्हा चुकत असेल कोणी तर जरूर शिक्षा केली पाहिजे, त्याच्यावरती शंका नाही. पण सगळ्या समाजाला दोष देणं सुद्धा बरोबर नसतं. आपल्या पोरांमध्ये मारामारी होती नाही कधी? हे जे चाललेलं आहे किसन तू आता काल हा हे बरोबर आहे, हे बरोबर, हे बरोबर. तू मला माहिती कोण होतं कोण नाही, परंतु जे होते आपले ते माहिती घेतली की जे होते ना ते काळजी घेत होते. कुणी जर उलट पलट बोलायला लागायचं गप्पस याच्याकरता नाही आम्ही मोर्चात आलो, बरोबर आहे का नाही? एकाला की सर म्हणलाय आम्ही आलोय ना तुम्हाला उलट पलट घोषणा नाही जाता याच्या म्हणला का नाही सांग. भारी बनेल आपले काही साधे सोपे नाही आहेत, काही काळजी करू नका. तेव्हा परंतु हेतू चांगले नाही बरं का, तुम्हाला लक्षात ठेवा. सगळ्या पद्धतीने मोडायचा प्रयत्न आहे, तसे मोडत नाही तर असे मोडू असं चाललेलं आहे. आपल्याला आपलं तालुका असा सांभाळायचा का ज्याचा आदर्श, आणि तसा प्रयत्न माझा असतो. कोणत्या जाती धर्म काही भेद नाही, आपल्या कार्यकर्त्यात भेद नाही, एवढं सुंदर वातावरण कुठंच नाही तुम्हाला सांगतो. अरे संगमनेर शहरामध्ये जे येतात अजून तुम्ही पाहत जा फिरा संगमनेर शहरामध्ये, एवढं गोड पाणी हे सगळं व्यवस्थित आहे. दुर्गाताई नगराध्यक्ष म्हणून 12 वर्ष राहिली, तिनं इतकं ट्रेनिंग दिलं, इतकं ट्रेनिंग दिलं, अजून स्वच्छ आहे शहर. सकाळी सकाळी उठलं तर ऐकायला मिळायचं ओला कचरा सुका कचरा तिच्या आवाजात, लोकांना एवढं शिक्षण आहे का. आजही म्हणजे आता नगराध्यक्ष 6 महिने झाले असतील का, नसं 1 वर्ष झालं आता नगराध्यक्ष नाही, पण शिस्त मात्र अजून तशीच दिसेल. तुम्हाला गल्लीत फिरून या कुठं तुम्हाला दिसणार नाही. हा घट्टागाडीचं गाणं याचं पाठ झालंय बालोडे आपला का. तेव्हा हे जे चांगलं वातावरण तुम्हाला सांगतो, शहरात येतात किंवा तालुक्यात येतात माणसं भारावून जातात रे, आपला संस्था आपला, अरे
आता गणेश चौथी इलेक्शन मी करतोय, तिचा गेलो मी तिकडे, आता काय करता तुम्ही मोडायला, आता आम्ही घडवायला चाललोय.